नमस्कार मित्रांनो, एम पी एस सी विजन या आपल्या फ्री एज्युकेशन चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल याविषयीचा अभ्यास करणार आहोत. तर महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल यामध्ये एक स्पेसिफिक टॉपिक घेतलेला आहे, जे की आपल्या एक्झाममध्ये अतिशय इम्पॉर्टंट आहे या टॉपिकला, ते म्हणजे मृदासंपत्ती. तर मृदासंपत्ती किंवा मृदा संसाधन यावर डिटेल्समध्ये आज आपण या लेक्चरमध्ये अभ्यास करणार आहोत. तर तुम्हा सर्वांना एक विनंती आहे, ज्यांनी कोणी आपल्या एम पी सी विजन या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी आपल्या एम पी सी विजन या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपण एम पी सी च्या लेवलचे देखील लेक्चर इथे टाकतो आणि त्यासोबतच महाराष्ट्र स्टेट बोर्डचे जे बुक्स आहेत त्या बुक्सवर आधारित एकदम पॉईंट टू पॉईंट आपण आपल्या ह्या एम पी सी विजन या चॅनलवर लेक्चर अपलोड केलेले आहेत आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये लवकरच रोजच्या रोज लेक्चर अपलोड देखील होतील. तर ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल आम्ही त्यांना विनंती करतो, कृपया आपण या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावं. ठीक आहे, कोणते प्रकार आहेत याविषयीची माहिती घेणार आहोत. त्यानंतर आपण जी काळी मृदा आहे, एक मृदेचा प्रकार आहे काळी मृदा, तर काळ्या मृदेविषयी आपण डिटेल्समध्ये माहिती आपण इथं अभ्यासणार आहोत, कारण की ही एकदा लेक्चर तुम्ही पाहिलं आणि त्यानंतर काळी मृदा जी आहे त्याविषयीची आपल्याला डिटेल्समध्ये माहिती इथं झाली पाहिजे, हा हेतू आहे. त्यानंतर काळ्या मृदेवरच, फक्त आणि फक्त काळ्या मृदेवरच आयोगाने आत्तापर्यंत कोणते प्रश्न कोणत्या कोणत्या अँगलनं वेगवेगळ्या अँगलनं कशा पद्धतीने विचारले आहेत ते सगळे प्रश्न आपण इथं जवळपास 2015 पर्यंतचे कवर केलेले आहेत, 2010 ते 2015 पर्यंतचे. ठीक आहे, आणि त्यानंतर आपल्या एम पी सी विजन टीमच्या तज्ज्ञ प्राध्यापकांनी तयार केलेले काळे मृदा याच मृदेवर आधारित जे प्रश्न बनू शकतात किंवा जे प्रश्न विचारू शकते आयोग, अशा पद्धतीचे प्रश्न, अंदाजित प्रश्न आपल्या टीमनं तयार केलेले आहेत. त्यामध्ये सर्वात जास्त वाटा फोर्सफुली मीच असा फोर्स केला होता की आपण पण प्रश्न तयार करूयात, तर ते प्रश्न पण तुम्ही पहा. जर आवडला असा प्रयत्न तर इथून पुढे आपण क्वेश्चन जे सेट आहेत ते क्वेश्चन सेट आपण इथून पुढे टाकण्याचा प्रयत्न करूयात. ठीक आहे मित्रांनो, तर आता वेळ न वाया घालवता आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूयात. तर मित्रांनो, अजून एक छोटीशी रिक्वेस्ट होती, ज्यांनी कोणी आपले लेक्चर पाहत आहेत, ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांचे मनापासून आभार. मी आणि माझी टीम सगळे आपले मनापासून आभार मानतो, आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल लेक्चर पाहत असतील तर मी आम्ही त्यांना रिक्वेस्ट करतो, कृपया लेक्चरचे नवीन अपडेट मिळण्यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपण सर्व मिळून आपण महाराष्ट्रातील सर्व होतकरू आणि गरीब विद्यार्थ्यापर्यंत लेक्चर पोहोचण्याची एक जिम्मा उचलूया आणि त्या पद्धतीने आपण आपल्या सोशल मीडियावर हे लेक्चर शेअर करावं असं आम्ही आपल्याला विनंती करतोय. ठीक आहे मित्रांनो, तर मृदा किंवा माती तयार करण्यातील क्रियाशील घटक हे वनस्पती, हवामान आणि कीटक. हे मृदा किंवा माती जे काही तयार होत असते त्यातील हे क्रियाशील घटक आहेत. 2017 साली आयोगाने असा प्रश्न विचारला होता राज्यसेवा प्रीमध्ये की क्रियाशील घटक कोणते, तर त्याच्याविषयीची जर आपल्याला माहिती हवी असेल पार्श्वभूमी मृदेची, मृदा कशी तयार होते आणि कोणत्या भागामध्ये कशा पद्धतीने ती निर्मिती होते इत्यादीविषयीची माहिती आपल्याला वर्ग 9वी भूगोल या लेक्चरमध्ये आपल्याला मिळणार आहे. तर हे लेक्चर ज्यांनी कोणी पाहिलं नाही आम्ही त्यांना रिक्वेस्ट करतो, कृपया ते लेक्चर पहा, त्यानंतर या लेक्चरकडे वळा, म्हणजे तुम्हाला मृदेची पार्श्वभूमी तुम्हाला तिथून समजून येईल. ठीक आहे, तर आता आपण महाराष्ट्रातील मृदेचे जे चार प्रकार आहेत ते चार प्रकार अभ्यासूयात. प्रथमतः काळी मृदा, त्यानंतर द्वितीय जांभा किंवा जांभी मृदा, त्यानंतर गाळाची माती किंवा गाळाची मृदा, त्यानंतर चौथ्या नंबरला येते ती म्हणजे तांबडी मृदा. तर मृदेचे प्रकार किती, तर चार, आणि कोणते कोणते तर पुन्हा एकदा रिपीट करतो, काळी, जांभी, गाळाची आणि तांबडी, अशा पद्धतीचे चार प्रकार आहेत. तर या लेक्चरमध्ये आपण फक्त आणि फक्त जसं सुरुवातीला सूचना केल्याप्रमाणे काळी मृदा किंवा काळ्या मातीविषयीच आपण इथं माहिती घेणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, या लेक्चरमध्ये जे काही आता आपण अभ्यासणार आहोत ते पॉईंट टू पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण की यामध्ये फक्त आणि फक्त एक्झाम ओरिएंटेड माहिती दिलेली आहे. तर काळ्या मृदेची इतर नावे रेगूर मृदा, त्यानंतर रेगूड मृदा,
त्यानंतरला आपण कापसाची काळी मृदा म्हणून देखील ओळखतो. या कापसाच्या काळ्या मृदेला काळा रंग का प्राप्त होतो, तर टिटॅनी फेरेस मॅग्नेटाईट हे एक द्रव असते, त्या द्रवामुळे या मृदेला काळा रंग प्राप्त होत असतो. त्यानंतर ही काळी मृदा कुठं आढळते, तर मुख्यतः आपल्या महाराष्ट्रातलं जे पठार आहे, दख्खनचं पठार, या दख्खनच्या पठाराचा 1/3 भाग काळ्या मृदेने व्यापलेला आहे. त्यानंतर गोदावरीचे खोरे, गोदावरीच्या खोऱ्यामध्ये मुख्यतः मराठवाडा जे 8 जिल्हे आहेत, ह्या 8ही जिल्ह्यात आणि गोदावरीच्या खोऱ्यामध्ये. त्यानंतर भीमा नदी खोरे, तसेच कृष्णा नदी खोरे आणि तापी नदींच्या खोऱ्यामध्ये देखील आपली काळी मृदा आढळते. तर सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे इथे, तापी नदी खोऱ्यात खूप खोलवर काळी मृदा आढळत असते. तर हा आयोगाने भरपूर वेळेस प्रश्न विचारलेला आहे, तर हे जे नदी खोरे आहेत आपलं ॲज इट इज लक्षात ठेवायचे आहेत. पुन्हा एकदा रिपीट करतो, दख्खनचे पठार, गोदावरी नदी, भीमा नदी, कृष्णा नदी, तापी नदी, ह्या सर्व नद्यांच्या खोऱ्यामध्ये दख्खनच्या पठारासह काळी मृदा आढळत असते. ठीक आहे, त्यानंतर काळ्या मृदेचे काही उपप्रकार आहेत, त्या प्रकार आपण इथं अभ्यासणार आहोत. ते म्हणजे दरीमधील खोल काळी मृदा, जे डोंगरातील जे दरी असते त्या दरी भागामध्ये जी काही मृदा आढळत असते काळ्या रंगाची, तिला दरीमधील खोल काळी मृदा हे एक प्रकार येतो. त्यानंतर सेकंड येतो मैदानावरील मध्यम काळी मृदा. तर याचं मैदानावरील मध्यम काळी मृदा, तर याचं जर उदाहरण म्हणलं तर पठारावरील, समजा किंवा आपल्या शेतातील जी माती आहे, जर काळी माती असेल तर ती काळी माती. नेक्स्ट आहे, या मृदेचे काही गुणधर्म आहेत, तर ते गुणधर्म आपल्या एक्झाममध्ये वारंवार विचारले आहेत, जेव्हा आपण प्रश्न पाहू तिथं समजून जाईल. तर ओलावा टिकून ठेवण्याची जी क्षमता आहे या काळ्या मृदेमध्ये सर्वात जास्त आहे. नद्यांच्या खोऱ्यात काळ्या मृदेची सुपीकता अधिक आहे. तर हे गुणधर्म झाले. तर गुणधर्मानंतर आता आपला अभ्यासायचा आहे काळ्या मृदेचे रंगानुसार प्रकार. तर हे रंगानुसार जे प्रकार आहेत हे आयोगाने भरपूर वेळेस विचारलेले आहेत. गडद काळी मृदा, मध्यम काळी मृदा आणि उथळ काळी मृदा. उथळ काळी मृदा आतापर्यंत आयोगाने विचारलेले नाहीत रंगानुसार प्रकार, आणि गडद आणि मध्यमवर आयोगाचे प्रश्न भरपूर वेळेस रिपीट झालेले आहेत. एक स्टेटमेंट 4 लाईनिंगमध्ये एक स्टेटमेंट नक्कीच असते त्यांचं. तर रंगानुसार गडद काळी, मध्यम काळी आणि उथळ काळी. काळ्या मृदेतील महत्त्वाची पिके कोणती आहेत, तर हे पिके आहेत कापूस, महत्त्वाची किंवा प्रमुख पिके कापूस, गहू, ऊस, ज्वारी, तंबाखू, जवस आणि काही प्रमाणात कडधान्य. कडधान्यामध्ये उदाहरणार्थ तीळ वगैरे काही प्रमाणात घेतले जाते. त्यानंतर आपण प्रादेशिक विभागानुसार काळ्या मृदेतील पिके. तर मित्रांनो, प्रादेशिक विभागामध्ये सर्वात पहिलं पश्चिम महाराष्ट्र, तर या भागामध्ये ऊस हे नगदी पीक घेतलं जातं, आणि विदर्भामध्ये कापूस, तसेच संत्र्यांच्या बागा, सोयाबीन आणि खानदेशामध्ये केळींच्या बागा, या पद्धतीचं पीक घेतलं जाते. तर हे ॲज इट इज लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. लेक्चर रिपीट रिपीट पहा, म्हणजे नक्की तुमच्या लक्षात राहून तर प्रादेशिक विभाग आपल्या सर्वांना माहीत आहेत, 5 आहेत. यामध्ये मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खानदेश आणि कोकण. आणि प्रशासकीय जे विभाग आहेत ते कोकण, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती आणि औरंगाबाद. आणि प्राकृतिक विभागामध्ये कोकण किनारपट्टी, सह्याद्री किंवा पश्चिम घाट आणि दख्खनचा पठार, ज्याला आपण महाराष्ट्र पठार म्हणून देखील ओळखतो. तर असे हे प्राकृतिक विभाग होते, हे 3 ते 5. आणि हे प्रशासकीय विभाग जवळपास 6 आहेत. आता जी माहिती घेतली आपण, तर प्रादेशिक विभागानुसार पिकांची माहिती घेतली काळ्या मृदेतील. तर आता काळ्या मृदेतील पिकांचे जे काही हंगाम असतात, तर ते म्हणजे दोन्ही जे पिकांचे हंगाम मुख्यतः खरीप हंगाम आणि रब्बी हंगाम असतो. तर ह्या मृदेमध्ये दोन्ही हंगामातील पिके घेतली जातात. तर आता आपण सर्वात इम्पॉर्टंट पॉईंटकडे वळतो लेक्चरच्या, ते म्हणजे राज्य सेवा आयोगाने आत्तापर्यंत काळ्या मृदेवर, स्पेसिफिक काळ्या मृदेवर कोणते आणि कशा पद्धतीने वेगवेगळ्या अँगलने कशा पद्धतीचे प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत, तर या प्रश्नाचा इथे आढावा घेणार आहोत. तर प्रश्न पहिला आहे, काळी मृदा सुपीक असते. तर खाली 4 कारणं दिलेली आहेत. हे चारीचे चारी कारण आपले उत्तर आहेत. ओलावा टिकून धरण्याची क्षमता जास्त असते, त्यामुळं काळी मृदा सुपीक असते.
चुन्याचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे देखील काळी मृदा काय असते, सुपीक असते. चिकणमातीचे प्रमाण काळ्या मृदेमध्ये जास्त असते, म्हणून देखील ही मृदा सुपीक असते. पुरेशा प्रमाणात मॅग्नेशियम कार्बोनेट या काळ्या मृदेमध्ये असते, त्यामुळे हिची सुपीकता वाढत असते. हे चारही पॉईंट आपले उत्तर आहेत. आणि ड, हे चारही पर्याय जे दिलेले आहेत तिथं ते सर्व योग्य आहेत, म्हणजे वरीलपैकी सर्व. ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतरचा आपण नेक्स्ट प्रश्न इथं अभ्यासणार आहोत. रेगूर मृदा ही खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळते? तर रेगूर मृदा ही दक्कनच्या पठारी प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळते. आत्ताच आपण अभ्यासले की वन चतुर्थांश भाग जे आहे ते दक्कनच्या पठारावरील काळ्या मृदेने व्यापलेला आहे. तर ही मृदा कशी तयार झाली वगैरे इत्यादीची माहिती आपण येत्या 9वीच्या भूगोलमध्ये वर्ल्ड सिलेबस जो आहे त्यामध्ये दिलेला आहे. ज्याने कोणी पाहिलं नाही तो तिथून पाहून घ्या. रेगूर मृदा ही खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळते? तर दक्खनच्या पठारी प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आढळते, 1/4 भाग. तर महाराष्ट्रात एकूण क्षेत्रफळापैकी 3/4 भागात रिकामी जागा मृदा आढळते. ते आपण महाराष्ट्र पठार पाहिला किंवा दक्खनचा पठार. आता महाराष्ट्रात एकूण क्षेत्रफळापैकी 3/4 भागात रिकामी जागा मृदा आढळते. तर याचं उत्तर आहे रेगूर मृदा, ऑप्शन नंबर 2. महाराष्ट्रात एकूण क्षेत्रफळापैकी 3/4 भागामध्ये रेगूर प्रकारची मृदा आढळते. त्यानंतरचा आपला प्रश्न अभ्यासाचा आहे तो म्हणजे खालीलपैकी कोणत्या नदी खोऱ्यात काळी मृदा किंवा रेगूर मृदा या मृदेची जमिनीची खोली सर्वात जास्त आहे? तर आत्ताच आपण याच लेक्चरमध्ये हा पॉईंट अभ्यासला आहे. IMP पॉईंट म्हणून तिथं मेन्शन केलेला होता. तर ही म्हणजे तापी नदी. बाकीचे आपण पर्याय तुम्ही पाहून घ्या. इथं खालीलपैकी कोणत्या नदी खोऱ्यात काळी मृदा किंवा रेगूर मृदा जमिनीची खोली सर्वात जास्त आहे, म्हणजे जे रेगूर मृदा आहे त्या मृदेची जी जमिनीची जी खोली आहे आतमध्ये जमिनीत भूगर्भात, तर ती खोली सर्वात जास्त कोणत्या नदी खोऱ्यात आहे? तर तापी नदी खोऱ्यात आहे, असा सोपा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रात पठारी विभागामध्ये रिकामी जागा मृदा मोठ्या प्रमाणात विखुरलेली आढळते. विखुरलेली म्हणजे पसरलेली. तर ह्या मृदेचं उत्तर आहे, सॉरी ह्या प्रश्नाचं उत्तर आहे काळी मृदा. तर महाराष्ट्रात पठारी विभागामध्ये काळी मृदा मोठ्या प्रमाणामध्ये विखुरलेली आहे किंवा आढळते. तर बाकीचे पण पर्याय तुम्ही तिथून पाहून घ्या, कारण की बाकीच्या पर्यायामध्ये आपल्याला बाकीचे जे काही मृदेचे प्रकार आहेत ते तिथून कळून येतील, आणि त्या प्रत्येक प्रकारावर आपण डिटेल्समध्ये लेक्चर घेणारच आहोत. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती संज्ञा गाळाच्या जमिनीशी संबंधित नाही? हाच प्रश्न होता, पण 2017 राज्यसेवेमध्ये, बहुतेक राज्यसेवेमध्ये क्रॉस चेक करा. तर 2017 एका एक्झाममध्ये त्यांनी विचारला होता की गाळाशी संबंधित एक व्याख्या विचारली होती गाळाच्या मृदेशी संबंधित. तर रेगूर जो आहे ऑप्शन नंबर 4 ते हे या प्रश्नाचं उत्तर आहे, संबंधित नाही असं विचारलंय. खादर, भांगर आणि भाबर ह्या तिन्ही जे मृदा आहेत ते गाळाशी संबंधित आहेत. खादर म्हणजे नवीन आणि भांगर म्हणजे जुन्या गाळाची मृदा, अशा पद्धतीचे ते प्रकार आहेत. ते नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण डिस्कस करूयात. प्रश्न नेक्स्ट आहे, महाराष्ट्राच्या पठारावर रिकामी जागा मृदा आढळते. तर ऑप्शन नंबर 3, महाराष्ट्राच्या पठारावर काळी मृदा आढळते. त्यानंतर आपण नेक्स्ट प्रश्न अभ्यासणार आहोत. तो प्रश्न म्हणजे वाळू मिश्रित लोम प्रकारची मृदा कोणत्या पिकासाठी उपयुक्त असते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, ज्वारी. वाळू मिश्रित लोम प्रकारची मृदा ज्वारी या पिकासाठी उपयुक्त असते. हा प्रश्न काळा किंवा काळी किंवा रेगूर किंवा रेगूड किंवा कापसाची काळी जी मृदा म्हणतो आपण या मृदेशी संबंधित नाही आहे. तर हा प्रश्न आम्ही इथे फक्त आणि फक्त आपण जे आता पिके अभ्यासलेत कोणते की काळ्या मृदेतील पिके, तर पिके आणि काळी मृदा या दोन्हीचा संबंध कसा आहे हा आपल्याला कळायला पाहिजे. कसा प्रश्न विचारतात यासाठीच हा प्रश्न इथे मेन्शन केलेला होता. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणता विभाग सोयाबीन पिकाच्या उत्पादनात अग्रेसर आहे? तर विदर्भ हा विभाग महाराष्ट्रातील
सोयाबीन पिकाच्या उत्पादनात अग्रेसर जिल्हा सॉरी अग्रेसर विभाग आहे महाराष्ट्रामध्ये. सर्वात जास्त सोयाबीनचं उत्पादन विदर्भ ह्या विभागामध्ये घेतलं जाते आणि मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त उत्पादन लातूर जो जिल्हा आहे तर लातूर जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये 1 नंबरला सोयाबीनचं उत्पादन होत असते. हे दोन्ही पॉईंट तुम्ही इथं लक्षात घ्या. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात कापूस उत्पादनासाठी कोणता विभाग अग्रेसर आहे? तर ऑप्शन नंबर 2 विदर्भ आणि मराठवाडा हा विभाग महाराष्ट्रात कापूस उत्पादनासाठी अग्रेसर आहे. तर विदर्भामध्ये जे यवतमाळ जिल्हा आहे त्याला आपण पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून देखील ओळखतो आणि अमरावती जिल्हा हा बहुतेक अमरावती जिल्हा एकदा क्रॉस चेक करा मित्रांनो, अमरावती जिल्ह्यामध्ये देखील कापसाचं उत्पादन सर्वात जास्त होत असते आणि त्या ठिकाणी जी जे कापसाची बाजारपेठ आहे ती प्रसिद्ध पण आहे. एकदा तुम्ही क्रॉस चेक करून घ्या, ठीक आहे. नेक्स्ट आपण अभ्यासणार आहोत MPSC व्हिजन ही जी आपली टीम आहे तर या टीमनं काही प्रश्न तयार केले आहेत. तर ते प्रश्न कशा पद्धतीने येऊ शकतात त्याचा एक संभावित आढावा आपण इथे घेतलेला आहे की काळ्या मर्दीवर अशा पद्धतीचे प्रश्न इथून पुढे तुम्हाला दिसू शकतात. एक नवीन प्रयत्न केलेला आहे आपण या लेक्चरमध्ये, जर आवडला तर अशा पद्धतीचा प्रयत्न आपण येणाऱ्या काही लेक्चरमध्ये करूया, ठीक आहे. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या मर्द्याची उत्पादकता सर्वात जास्त आहे? तर महाराष्ट्रातील मर्द्याची जी उत्पादकता आहे ती रेगूर मर्द्याची उत्पादकता सर्वात जास्त आहे. तर खाली जे ऑप्शन आहेत ते बाकीचे ऑप्शन पण तुम्ही तिथून पाहून घ्या. नेक्स्ट आहे काळ्या मर्द्यास रिकाम्या जागा मर्दा म्हणूनही ओळखले जाते. तर खाली जे ऑप्शन आहेत त्या मर्द्यापैकी सॉरी त्या ऑप्शनपैकीच आपल्याला कोणतं ऑप्शन काळ्या मर्द्यासाठी इतर नाव आहे हे ओळखायचं आहे. तर ती म्हणजे ऑप्शन नंबर 1 आहे कापसाची काळी मर्दा. नेक्स्ट प्रश्न आहे, गोदावरी खोऱ्यात खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा जास्त प्रमाणात आढळते? तर ऑप्शन नंबर 4 गोदावरी खोऱ्यात रेगूर प्रकारची मृदा जास्त प्रमाणात आढळते. इथं जे ऑप्शन दिलेले आहेत जांभी, अपरिपक्व आणि रेताळ, तर या ऑप्शनप्रमाणे रेगूर हीच मृदा आपल्या गोदावरी खोऱ्यामध्ये आढळत असते. तर अशा पद्धतीचा तुलनात्मक अभ्यास करत चला म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीने प्रश्न बीट करता येतात. नेक्स्ट प्रश्न आहे, दख्खनच्या पठारावर खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा सर्वात जास्त प्रमाणात उपलब्ध आहे किंवा आढळते? तर ती म्हणजे काळी मृदा. बाकीचे पण तुम्ही ऑप्शन तिथं पहा, वाळू मिश्रित मृदा, जांभी आणि तांबडी, तर हे कुठलेच प्रकार आपल्या दख्खनच्या पठारावर म्हणजे तेवढ्या जास्त प्रमाणात आढळत नाहीत, त्यामुळं या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते कन्फर्म आहे तेच. तर आता आपण या लेक्चरमध्ये नेमका अभ्यास कशाचा केला आहे याचं 1 ते 1.5 मिनिटांमध्ये रिव्हिजन करूयात, कारण की लेक्चर एकाच मर्द्याच्या प्रकारावर आहे आणि जवळपास 20 मिनिटाचं लेक्चर होत आहे, भरपूर मोठं, त्यामुळे रिव्हिजन खूप इम्पॉर्टंट आहे. तर मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण टिटॅनिफेरस मॅग्नेटाईट या द्रव्यामुळे काळ्या मातीला काळा रंग प्राप्त होतो याची माहिती घेतली, त्यासोबतच ओलावा टिकून ठेवण्याची क्षमता या काळ्या मर्द्यामध्ये जास्त असते आणि त्यानंतर आपण माहिती घेतली काळ्या मृदेची इतर नावे. ते इतर नावेमध्ये रेगूर मृदा, रेगूड मृदा, त्यासोबतच कापसाची काळी मृदा देखील म्हणतात याला, यालाच आपण इंग्लिशमधून ब्लॅक कॉटन सॉइल म्हणतो. या मृदेमध्ये चुन्याचे प्रमाण अधिक असते त्यामुळे याची सुपीकता टिकून आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात उत्तम प्रकारची अशी कापसाची काळी मृदा गोदावरी, भीमा, कृष्णा, तापी या नद्यांच्या खोऱ्यामध्ये आढळत असते. याच्याविषयीची आपण इथे डिटेल्समध्ये इन्फॉर्मेशन ऑलरेडी घेतलेली आहे. तर या लेक्चरमध्ये आपण जी काळी मृदा किंवा ब्लॅक सॉइल याविषयी जी आपण इन्फॉर्मेशन जी घेतलेली आहे, तर मला नाही वाटत की याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इतर संदर्भ ग्रंथ किंवा कुठल्याही प्रकारची पुस्तकं वाचण्याची गरज पडणार नाही. हे सफिशियंट आहे, तरी पण जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर नक्की तुम्ही ते अभ्यास करू शकता, ठीक आहे. तर या लेक्चरमध्ये मला आपल्याशी एवढाच संवाद साधायचा होता. आपले जर काही सजेशन असतील तर नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून. जर लेक्चर जर आवडला असेल तर या लेक्चरला नक्की लाईक करा, ठीक आहे. आणि ह्या लेक्चरची जी लिंक आहे आपल्या मित्रांमध्ये शेअर करत चला. पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय हिंद.